बहुजन क्रांती मोर्चा डोणगावच्या वतीने बुधवारी भारत बंदचे आयोजन करण्यात आले होते. यातच बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील NRC व CAA कायद्याला विरोध म्हणून बहुजन समाजानेही मोठ्या प्रमाणात आपला प्रतिसाद नोंदवलाय. रहमतनगर येथील अली अहमद उर्दू हायस्कूल समोरून रॅली काढून NRC व CAA विरोधी मोर्चात महिला पुरुष युवक व बालकांचाही मोठ्या प्रमाणात समावेश दिसला. मुस्लिम समुदायातील नागरिकांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवत कडकडीत विरोध दर्शवून यशस्वी बंद पाळलाय. आज भारत बंद आहे. बहुजन क्रांती मोर्चाकडून आज भारत बंद केला. भारत आणि महाराष्ट्रामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोणगाव येथे बहुजन क्रांती मोर्चानं बंद ठेवलं आहे. जाणून घेऊया आपल्या सरांकडून प्रतिक्रिया, डोणगाव आणि मध्ये कशाबद्दल बंद ठेवलं आहे. डोणगावमध्ये NRCच्या बाबतीमध्ये जो केंद्र सरकारने NRC आणि CAA हा जो कायदा लागू केला आहे, तर ह्या कायद्याच्या विरोधामध्ये हा डोंगरामध्ये बंद केलेला आहे. तर हा बहुजन क्रांतीने बंद केला आहे. बहुजन क्रांतीचे प्रणेते माननीय वामन मेत्रा आणि सज्जत नोवानी साहेब हे वरच्यालेवर आहेत. त्यांनी हा याला जे हक दिली त्या हक्काला आम्ही होऊ देऊन हा बंद करून राहिलेला आहे. हा बंद काय सिटिझनशिप सांगते का तुम्ही? या भारताचे नागरिक नाही असा हा कायदा सांगतो आहे. आणि आम्ही तर या देशाची मुलं निवासी आहोत आणि आम्हाला परदेशी कसं ठरवण्यात येऊन राहिले? तर ही जी चाल आहे, तर ही जी ब्राह्मणाची चाल आहे, ही RSCची चाल आहे. या अमित शाह आणि मोदी हे प्राईम मिनिस्टर आहेत, तर हे समोरचे कार्यकर्ते आहेत, हे प्यादे आहेत. याच्या मागं पडद्याच्या मागं ब्राह्मण आहेत, ते प्रॉम्प्टिंग करतात आणि त्याच्यानुसार हे चाल ते खेळून राहिलेले आहेत. आणि त्यानुसार हे कशासाठी करून राहिलेले आहेत? डोणगाव इथले रहिवासी आहे आणि जे मोदी सरकारने हा काला कानून लागू केलेला आहे आणि त्यांच्या विरोधात ते म्हणत आहे की तुम्ही यासाठी डॉक्युमेंट्स दाखवा. आम्ही इथलेच रहिवासी असून या काला कानूनचा विरोध करीत आहात. डोणगाव या नगरीमध्ये हा जल्लोषात मोर्चा काढण्यात आलेला आहे व आम्ही या प्रकारे अशी रॅली काढत आहे. विशेष म्हणजे डॉक्टर झाकीर हुसेन उर्दू शाळेतील वर्ग 34 विद्यार्थ्यांनी जिकडे फातेमा शेख फहीम या मुलींनी शासन दरबारी NRC रद्द करण्याची मागणी केली. शासनाने नागरिकत्व कायदा रद्द करावा अशी मागणी बहुजन क्रांती मोर्चा व मुस्लिम समाजाच्या वतीने यावेळी करण्यात येते. मोर्चाचा समारोप शासकीय विश्रामगृह डोणगाव येथे सभा घेऊन करण्यात आला. प्रतिनिधी जैनुल आबेदींसह आधार न्यूज बुलढाणा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.